एक गोष्ट महाराष्ट्राच्या जनतेने जाणून घेतली पाहिजे की शिंदेसाहेब हा एक सच्चा मनुष्य आहे, सच्चा शिवसैनिक आहे. त्यांनी काय सांगितलं, मला ज्यावेळेला असं वाटायला लागलं की माझा हा उठाव यशस्वी होणार की नाही, त्यावेळेला मी एकच गोष्ट केली असती, माझ्याबरोबर आलेल्या सगळ्या आमदारांना परत पाठवून दिलं असतं, मी एक फोन केला असता की माझी चूक झालेली आहे पण ह्या लोकांची काही चूक नाही, आणि तिथंच मी माझ्या डोक्यामध्ये गोळी झाडून घेतली असते. असा म्हणणारा मनुष्य कुठल्या दर्जाचा असतो, कशा रीतीचे माणूस की त्याच्याकडे असते की माझ्यामुळे एकाही आमदारांचं नुकसान होत का म्हणे, राजकीय आमदारांचं नुकसान होता का म्हणे, प्रसंगी माझा जीव गेला तरी चालेल, असं म्हणणाऱ्या माणसाच्या मागे लोक उभी नाही राहणार तर कोणाच्या मागे उभी राहणार. तुम्हाला तर परंपरेने सगळं मिळवलंय, त्यांनी तर आपल्या वागणुकीतून मिळवलं प्रेम. असं आहे की आत्महत्येचे विचार येणारा मुख्यमंत्री पदावर व्यक्ती बसली असेल तर राज्यासाठी असं मानसिक स्वास्थ्य योग्य नसलेल्या व्यक्तीच्या हातात राज्य आहे हे त्यांचे मंत्री सांगत आहेत. ज्या राज्याच्या हातामध्ये मुख्यमंत्री पदाची सूत्र आहे त्याच्या मनामध्ये जर मुख्यमंत्री आत्महत्येचे विचार घुळत असतील तेव्हा आणि आता, तर असं मनस्वास्थ्य बिघडलेली व्यक्ती या राज्याचं नेतृत्व कसं काय करू शकतो. त्याच्यामुळे एकतर मानसिक मानसोपचार तज्ज्ञ आहेत त्यांच्यावर जबाबदारी आहे, आणि मुख्यमंत्री दीपक केसरकरांची चौकशी व्हायला हवी. त्यांनी हे सिक्रेट इतके दिवस का लपवलं, ही गोपनीय माहिती द इंटरेस्ट ऑफ महाराष्ट्र देश का लपवून ठेवली, याच्याबद्दल त्यांची चौकशी व्हायला पाहिजे. त्यांच्याच नेते केसरकरांचं एक वक्तव्य आहे की जर बंड फसलं असतं तर एकनाथ शिंदेने स्वतःला गोळ्या मारून घेतली असते. त्याचा अर्थ मानसिक संतुलन कोणाचं बिघडलेलं. मग केसरकर खोटं बोलत असती का खरं बोलत असते, म्हणतो हे खोटं बोलत असेल तर त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं, खरं बोलत असेल तर शिंदेसाहेबांचं मानसिक संतुलन बिघडलं, हे स्पष्ट होतं. त्यामुळे संतुलन मला वाटतं वेगवेगळ्या पद्धतीनं बोलण्यातून भाषणातून बघा, माननीय मुख्यमंत्री काय बोलतात, राष्ट्रपतीला पंतप्रधान म्हणतात, मुख्यमंत्र्याला उपमुख्यमंत्र्याला मुख्यमंत्री म्हणतात, काय काय बोलतात, हे मानसिक असंतुलनाचा प्रकार आहे. म्हणून मानसिक असंतुलन बिघडलं असेल तर त्यांचं. देवेंद्र फडणवीस म्हणतात की पंतप्रधानांनी लस बनवली, अरे देशातल्या शास्त्रज्ञांचा अवमान या. म्हणून मानसिक असंतुलन तुमचं झालेलं आहे असं मी स्पष्टपणे म्हणतो. तर असं